नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मी माझा व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचा व्हिडिओ पब्लिश केला होता, त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. तर त्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं की तुमच्या आतड्यांचं आरोग्य जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला कुठल्याही व्हिटॅमिन्सची मिनरल्सची कमतरता जाणवणार नाही. तर बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये मला विचारलं की हे गट हेल्थ म्हणजेच आतड्यांचं आरोग्य नेमकं असतं काय आणि ते चांगलं ठेवण्यासाठी काय काय करता येईल. तर आजचा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच बनवला आहे. तर गट हेल्थ म्हणजे काय, गट बॅक्टेरियाज म्हणजे काय, प्रीबायोटिक म्हणजे काय, प्रोबायोटिक म्हणजे काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. हा विषय थोडासा अवघड आहे, पण मी तुम्हाला सोप्या भाषेत समजेल अशा भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमधला कुठला पार्ट जर तुम्हाला काही कळला नाही तर मला कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर गंमत काय माहिती का, आत्ता या क्षणाला तुमच्या आतड्यामध्ये 100 ट्रिलियन्स बॅक्टेरियाज, फंगाय, व्हायरसेस ऑलरेडी प्रेझेंट आहेत. आश्चर्य वाटतं की नाही, तुम्ही कधी हे ऐकलं नाही आहे ना. तर तुमच्या आतड्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बॅक्टेरियाज ऑलरेडी आहेत. त्याच्यामध्ये बॅक्टेरियाज आहेत, फंगाय आहेत, व्हायरसेस आहेत. आता या बॅक्टेरियाजमध्ये सुद्धा 200, 300 ते 500 प्रकारचे बॅक्टेरियाज तुमच्या शरीरामध्ये आहेत. तुम्ही तर कधी विचारही केला नसेल की एवढ्या प्रकारचे जीवाणू, विषाणू, फंगाय तुमच्या आतड्यामध्ये ऑलरेडी आहेत. आता सगळ्यांना प्रश्न काय पडतो माहिती का, तर हे एवढ्या प्रकारचे बॅक्टेरियाज तुमच्या शरीरामध्ये येतात कुठून आणि त्यांचं नेमकं तिथे काम तरी काय. तर ह्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊया. तर बरेच सायंटिस्ट बऱ्याच वर्षापासून याचा शोध लावायचा प्रयत्न करत आहेत. तर आपल्या आतड्यामध्ये कितीतरी प्रकारचे वेगवेगळ्या बॅक्टेरियाजचे गट असतात. हा विषय एवढा मोठा आहे की अजूनही सायंटिस्ट त्याच्यावरती शोध लावायचा प्रयत्न करत आहेत. पण काही गोष्टी आपल्याला स्टडीज मधनं कळलेल्या आहेत की हे बॅक्टेरियाज आपल्या आतड्यामध्ये येतात कुठून आणि त्यांचं नेमकं काम तरी काय असतं. या गोष्टी आपल्याला कळलेल्या आहेत, त्या आपण बघूया. सगळ्यात पहिला प्रश्न, हे बॅक्टेरियाज आपल्या आतड्यांमध्ये येतात कुठून. त्याचं उत्तर अतिशय सोपं आहे. जेव्हा बाळ आईच्या गर्भाशयामध्ये असतं तेव्हा त्या बाळाच्या भोवती पाणी असतं, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर हे गर्भाशयात बाळाच्या भोवती असणाऱ्या पाण्याला मेडिकलच्या भाषेमध्ये ॲम्नॉयटिक फ्लुइड असं म्हणतात. जेव्हा बाळ हे गर्भाशयामध्ये असतं तेव्हा हे जे आजूबाजूचं पाणी असतं ते त्याच्या तोंडावाटे त्याच्या पोटात जातं आणि तिथून पुढे मग ते आतड्यांपर्यंत पोचतं. आणि अशा प्रकारे ते जे तिथे असलेले जे बॅक्टेरियाज असतात तोंडावाटे आतड्यांपर्यंत पोचतात. आणि मी तुम्हाला जसं सांगितलंय तसं प्रत्येक बाळाच्या आतड्यामधले हे जे बॅक्टेरियाजचे वेगवेगळे ग्रुप्स असतात ते खूप विभिन्न किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एवढंच काय तर एकाच आईच्या पोटातनं जर दोन बाळांनी जन्म घेतला असेल, एका बाळाचा जन्म जर सी सेक्शननी झाला असेल किंवा सीझरनी झाला असेल तर त्या बाळाच्या आतड्यांमधले बॅक्टेरियाज वेगळे वेगळे असतात आणि दुसऱ्या बाळाचा जन्म जर नॉर्मल डिलिव्हरीने झाला असेल तर त्याच्या पोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियाज पोचतात. तो वेगळ्या प्रकारच्या ग्रुप ऑफ बॅक्टेरियाजला एक्सपोज होतो. असं म्हणतात की जसं थंबप्रिंट प्रत्येक माणसाचं वेगळं आहे असं आपण म्हणतो ना, तसं प्रत्येक माणसाच्या आतड्यातले जे बॅक्टेरियाचे ग्रुप्स असतात, आता एवढे ट्रिलियन्स ऑफ बॅक्टेरियाज आहेत, ते कुठल्याही माणसाचे ग्रुप्स हे कधीही सारखे नसतात. कितीतरी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियाज वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये माणसांमध्ये असतात. लक्षात एवढंच ठेवायचं आहे की जसा प्रत्येक माणसाचा थंबप्रिंट वेगळा असतो तसेच प्रत्येक माणसाच्या आतड्यातल्या बॅक्टेरियाचे ग्रुप्स सुद्धा वेगळे वेगळे असतात. असं म्हणतात की आपल्या शरीरामध्ये जेवढ्या पेशी आहेत ना त्याच्या कितीतरी जास्त पटीने आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरियाज असतात. आता हे बॅक्टेरियाज त्या बाळाच्या आतड्यांपर्यंत कुठून पोहोचले हे तुमच्या लक्षात आलंय. आता हे जे बॅक्टेरियाज असतात हे तीन प्रकारचे असतात. एक जे असतात न्यूट्रल, दुसरे जे असतात बॅड बॅक्टेरियाज आणि तिसरे जे असतात ते गुड बॅक्टेरियाज. आता तुम्ही इमॅजिन करा, एखादा जर लहान मुलांचा ग्रुप आहे तर त्या ग्रुपमध्ये काही मुलं जी असतात ती आपल्या कामाशी काम ठेवतात, त्यांना कोण काय करतंय, कोण कुठे जातंय, काय करतंय ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं. तशाच प्रकारचे असतात हे न्यूट्रल बॅक्टेरियाज. आता ह्याच ग्रुपमध्ये काही मुलं
इतके खोडकर असतात की ती कोणाचा कान ओढणार, कोणाला नख मारणार, बोज करणार, त्रास देणार, केस ओढणार. तर हे अशाच प्रकारचे आपल्या शरीरामध्ये असतात ते बॅड बॅक्टेरियाज. ते सतत आपल्याला ट्रबल देण्याचा प्रयत्न करत असतात, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे आजार निर्माण करायचा प्रयत्न करत असतात, म्हणून याला बॅड बॅक्टेरियाज म्हणतात. आणि मुलांच्या ग्रुपमध्ये तिसरा गट असा असतो की ते अतिशय शांत असतात, ते त्रास देणाऱ्या मुलांशी फाईट करतात, त्यांना गप्प बसवायचा प्रयत्न करतात, त्यांना दाबून ठेवायचा प्रयत्न करतात. तसेच प्रकारचं काम हे गुड बॅक्टेरियाज करत असतात. ते आजार निर्माण करणारे जे बॅड बॅक्टेरियाज असतात त्यांना दाबून ठेवायचा, नष्ट करायचा प्रयत्न करत असतात. तर काय होतं माहिती का, जेव्हा बाळाचा जन्म होतो ना तेव्हा तीनही प्रकारचे बॅक्टेरियाज त्याच्या आतड्यापर्यंत पोहोचलेले असतात. त्याला तिथे काही असा फिल्टर नसतो ना की गुडच जायला पाहिजे, बॅड बॅक्टेरियाज जायला नाही पाहिजे. सगळ्या प्रकारचे बॅक्टेरियाज त्या बाळाच्या पोटापर्यंत पोहोचतात. मग हे बाळ या बॅक्टेरियाजची किंवा बॅड बॅक्टेरियाजची डील कसं करतं? तर काय होतं, बाळ जेव्हा आईचं दूध पितो ना त्या आईच्या दुधामधनं त्याला अँटीबॉडीज त्याच्या शरीरामध्ये जातात, आणि ह्या अँटीबॉडीज आणि गुड बॅक्टेरियाज मिळून ते जे बॅड बॅक्टेरियाज तिथे ग्रुपनी तयार व्हायचा प्रयत्न करत असतात, आजार निर्माण करायचा प्रयत्न करत असतात, त्यांना दाबून टाकायचं, नष्ट करायचं काम अँटीबॉडीज आणि गुड बॅक्टेरियाज मिळून करतात. मग काय होतं, हे जे गुड बॅक्टेरियाज फाईट करून 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 ना थकून जातात, त्यांची स्ट्रेंथ कमी होते, त्यांची संख्या वाढणं कमी होऊन जातं. मग त्यांना अन्न हवं असतं, त्यांना एनर्जी हवी असते. तर ही एनर्जी त्यांना कुठून मिळते? त्याचं उत्तर आहे परत आईचं दूध. आईच्या दुधामध्ये ऑलिगोसॅकेराइड्स नावाचे शुगर मॉलिक्युल असतात, जे शुगर मॉलिक्युल्स ह्या गुड बॅक्टेरियासाठी अन्नाचं काम करतात, एनर्जी द्यायचं काम करतात. आणि मग हे गुड बॅक्टेरियाज एनर्जी घेऊन मल्टीप्लाय पण होतात आणि त्यांची स्ट्रेंथ वाढते आणि ते स्ट्रॉंग पण होतात. म्हणूनच आईचं दूध हे बाळासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, त्यामुळे बाळाची इम्युनिटी स्ट्रॉंग व्हायला मदत होते, बाळ कमी प्रमाणात आजारी पडतं. आता बाळ जसं जसं मोठं व्हायला लागतं, साधारण 3 वर्षानंतर प्रत्येक बाळाच्या आतड्यांमध्ये असलेले बॅक्टेरियाचे वेगळे 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 गट निर्माण व्हायला लागतात. तर हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियाज निर्माण होण्यासाठी 2-3 गोष्टी कारणीभूत असतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आईच्या शरीरातनं त्याला कुठल्या प्रकारचे बॅक्टेरियाज मिळालेत, ही तर झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ते बाळ कुठल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये राहतंय, ते वाळवंटामध्ये आहे का, ते समुद्रकिनारी राहतंय का, ते सपाट जागी राहतंय, तो कुठल्या जागी राहतो, त्या पद्धतीने तिथल्या वातावरणात राहू शकतील असे बॅक्टेरियाज, अशा प्रकारचे गुड बॅक्टेरियाज त्याच्या आतड्यामध्ये वाढतात. तिसरी गोष्ट आहे की ते बाळ कुठल्या पद्धतीचं अन्न खातो किंवा कुठल्या पद्धतीचा आहार घेतो, त्या आहाराप्रमाणे सुद्धा ते बॅक्टेरियाज वाढतात, आणि तिथल्या त्या बॅक्टेरियाजला त्याच वातावरणाची आणि त्याच आहाराची सवय होते. म्हणूनच आजकाल आहार तज्ज्ञ तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतात की तुम्ही लोकल खा. लोकल का? तर तुम्ही जिथे वाढता, जिथे तुमचा जन्म झालेला असतो, तुम्ही तिथलंच अन्न खाऊन मोठे झालेले असता, म्हणून तुम्ही लोकली तुम्हाला जे काही फळं किंवा भाज्या मिळतात त्या खा. दुसरं आहे सीझनल, त्या सीझनमध्ये तयार होणारी ताजी फळं हे गुड बॅक्टेरियासाठी चांगली असतात, त्यांची संख्या वाढते. म्हणून ताजी आणि लोकल सीझनल फळं खायचं सांगितलं जातं. आणि ट्रॅडिशनल पद्धतीचं जेवण तुम्ही जेवा, म्हणजे तुमच्या घरामध्ये. आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर महाराष्ट्रामध्ये पोळी, भाजी, वरण, भात, कोशिंबीर असं आपण ट्रॅडिशनली खात आलोय. तर आपल्या पोटात जे काही बॅक्टेरियाज आता आहेत त्यांना त्याच वातावरणाची आणि त्याच जेवणाची सवय असते, म्हणून ट्रॅडिशनल जेवण तुम्ही जेवायला पाहिजे असंही आहारतज्ञ तुम्हाला सजेस्ट करतात. आता हे बॅक्टेरियाज तुमच्या आतड्यामध्ये कुठून आले, ते किती प्रकारचे असतात, ते तिथे कसे पोचतात, वेगवेगळ्या प्रकारचे गट कसे तयार होतात ह्या बॅक्टेरियाचे, इथपर्यंत तर तुम्हाला कळलंच असेल. आता नेमकं ह्या बॅक्टेरियाचं आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या आतड्यामध्ये काम तरी काय ते बघूया. तर आपल्या आतड्यामध्ये गुड आणि बॅड दोन्ही बॅक्टेरियाज असतात. आता यातले जे गुड बॅक्टेरियाज असतात ते आपल्या शरीराला पोषण द्यायचं, आजारपणापासून बचाव करायचं काम करत असतात, आणि बॅड बॅक्टेरियाज ऑलवेज ट्राईज टू ट्रबल यू,
म्हणजे ते तुमच्या शरीरामध्ये आजार पसरवण्याचं काम करायचा प्रयत्न करत असतात. तर या सगळ्यांचं काय कनेक्शन आहे किंवा कशा पद्धतीने हे सगळं काम करतं ते आता आपण बघूया. आपल्या आतड्यांमध्ये असणारे गुड बॅक्टेरियाज हे सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ते आपल्याला पचनासाठी मदत करत असतात. आपण जे अन्न खातं ते पोटापर्यंत पोचतं, पोटात ते सगळं पाचक रसांबरोबर मिक्स होऊन आपल्या आतड्यांकडे पाठवलं जातं. लहान आतड्यामध्ये हे सगळं ॲब्सॉर्ब केलं जातं, त्यातलं पोषण मूल्य सगळं आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब केलं जातं. तर हे सगळं जे ॲब्सॉर्प्शनचं काम आहे लहान आणि मोठ्या आतड्यांमध्ये सगळे व्हिटॅमिन्स मिनरल्स तयार करायचं, तयार झालेले ॲब्सॉर्ब करायचं काम केलं जातं. तर हे सगळं काम हे बॅक्टेरियाजच करत असतात. तर हे पोटाकडनं आतड्यांमध्ये आलेलं जे अन्न आहे त्यातले सगळे पोषक तत्व शोषून घेतल्यावर उरलेलं जे वेस्ट प्रॉडक्ट आहे ते आपल्या मोठ्या आतड्यांमधून खाली गुदद्वाराकडे पुश करायचं काम सुद्धा हे आतड्यांचं आरोग्य जर ठीक असेल तर होत राहतं. म्हणूनच असं म्हणलं जातं की आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सुद्धा आपली गट हेल्थ किंवा आपल्या आतड्यांचं आरोग्य ठीक असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा या गुड बॅक्टेरियाचा आणि बॅड बॅक्टेरियाचा बॅलेन्स बिघडतो त्या त्यावेळी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. तर हे आजार कुठले कुठले असतात आता इथे मी जी लिस्ट दाखवते त्यात बघा तुम्ही किती प्रकारचे आजार आहेत. शारीरिक आहेत, मानसिक आहेत, हार्मोनल इम्बॅलन्सवाले आजार आहेत. तर हे सगळे जर तुमची गट हेल्थ चांगली नसेल तर हे सगळे आजार तुम्हाला होऊ शकतात. तर जसं आपल्या आयुर्वेदात सांगितलेलंच आहेत की सगळ्या प्रॉब्लेम्सचं मूळ हे तुमच्या पोटातनं सुरू होतं. तर इथे या पोटाचा अर्थच आतडे असतो. तुमच्या आतड्यांची जर हेल्थ ठीक नसेल तर तुम्हाला तुमचं शारीरिक मानसिक आरोग्य बिघडणारच. आता तुम्हाला असं वाटेल की हे गट बॅक्टेरियाज जे आहेत ते फक्त आतड्यामध्ये असतात तर त्यांचं कार्य बिघडलं तर फार तर फार काय तर फक्त आतड्यांना त्रास होईल, पण तसं नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती हे बॅड बॅक्टेरिया आणि गुड बॅक्टेरियाचा इम्बॅलन्स काम करत असतो. त्यातला बॅलन्स साधलेला असेल तर हे आजार तुम्हाला होणार नाही आणि त्यातला बॅलन्स जर साधलेला नसेल तर हे आजार तुम्हाला होऊ शकतात. तर असं का म्हणतात, कारण आपण अन्न पदार्थांमधनं जी कॉम्प्लेक्स शुगर कार्ब प्रोटीन्स खात असतो ते ब्रेकडाऊन करायची शक्ती फक्त आतड्यांमध्ये नसते. हे जे बॅक्टेरियाज आहेत ते हे सगळं अन्नाचं ब्रेकडाऊन करायला मदत करत असतात आणि ब्रेकडाऊन करून विटॅमिन बी, विटॅमिन के अशा सारखे विटॅमिन्स प्रोड्यूस करायला मदत करतात आणि मग ते तयार झाले, रिलीज झाले की ते आपल्या रक्तामध्ये सोडले जातात, पेशींमधनं शोषून घेतले जातात आणि आपल्या रक्तामध्ये सोडले जातात. याच गट बॅक्टेरियाचा आपल्या मेंदूच्या कार्यावर सुद्धा परिणाम होताना दिसतो. हे गुड गट बॅक्टेरिया आपल्या मेंदूपर्यंत संदेश पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम करत असतात. या सिस्टीमला मेडिकलच्या भाषेत गट ब्रेन ॲक्सिस असं म्हणलं जातं. हे एक प्रकारचं सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि इंटेरिक नर्वस सिस्टीम मध्ये असलेलं टू वे कम्युनिकेशन आहे. मज्जा संस्था ही आपल्या आतड्यांशी जोडलेली असते आणि आपल्या आतड्यांना ब्रेनशी जोडायचं काम ही गट बॅक्टेरियाज करत असतात. त्यामुळे आपल्या शरीराचा फिजिओलॉजिकल बॅलन्स सांभाळला जातो, ज्याला मेडिकलच्या भाषेमध्ये होमोस्टॅसिस असं म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स रिलीज करायचा जो संदेश मेंदूला पाठवायचा असतो तो स्ट्रॉंगली नर्वद्वारे पाठवला जाण्यासाठी सुद्धा हे गट बॅक्टेरियाज महत्त्वाचे असतात. सगळे व्हिटॅमिन्स मिनरल्स जे काही आपल्या शरीरासाठी गरजेचे असतात ते सगळे व्यवस्थितरित्या शोषले जातात, त्यामुळे नर्व्स आणि मज्जासंस्था दोन्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं आणि त्यामुळे हार्मोनल बॅलन्ससुद्धा सांभाळला जात असतो. हॅपी हार्मोन्स, स्लीप हार्मोन्स वेळच्या वेळी आणि चांगल्या पद्धतीने रिलीज होऊन तुमचं आरोग्य चांगलं राहायला सुद्धा मदत होते. हे सगळे संदेश पाठवण्याचं काम सुद्धा या गट बॅक्टेरियाजमुळे किंवा आतड्यातल्या गुड बॅक्टेरियाजमुळे सुरळीत चाललेलं असतं. तर आता तुम्हाला कळलं असेल की हे गुड गट बॅक्टेरियाज आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचे असतात. सगळ्या शरीराचं काम सुरळीत चालण्यासाठी हे गट बॅक्टेरियाज आपल्याला महत्त्वाचे असतात. आता हे गुड बॅक्टेरियाज जे आहेत त्यांना पॉवर कुठून मिळते, म्हणजे थोडक्यात
आपल्या ह्या आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल आणि त्यांना पॉवरफुल बनवायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे? आतड्यांचं बिघडलेलं आरोग्य ठीक करण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही आहे. मी वर स्लाईडमध्ये सांगितलेल्या स्टेप्स नित्य नियमाने पाळल्यावर हळूहळू ते सुधारतं. बाजारात मिळणारे कुठलेही औषध हे काम करू शकत नाही, त्यामुळे तुमचं आतड्यांचं आरोग्य पूर्णपणे ठीक ठेवणं हे तुमच्या हातात आहे. आता आहारात तुम्ही काय काय घेऊ शकता तर प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक हे नावं तुम्ही ऐकलेच असतील. प्रोबायोटिक्स म्हणजे काय? तर ज्या ज्या अन्न पदार्थांमध्ये हे गुड बॅक्टेरियाज जास्त प्रमाणात असतात त्या प्रकारच्या अन्नाला प्रोबायोटिक्स म्हणतात. आता ह्या प्रोबायोटिक्सची काही उदाहरणं मी तुम्हाला देते. पनीर, दही, ताक, चीज, आंबील, इडली डोसासारखे आंबवलेले पदार्थ, कांजी, वेगवेगळ्या प्रकारची लोणची, ॲपल सिडार व्हिनेगर, हिरवे वाटाणे यासारखे पदार्थसुद्धा यामध्ये येतात. हे जे सगळे काही पदार्थ आहेत हे आहेत प्रोबायोटिक्स. तुम्ही आजकाल बघितलं असेल तर जे अमूलचं ताक मिळतं त्याच्यावर प्रोबायोटिक असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे. तर हे झाले प्रोबायोटिक्स. यातनं आपल्या आतड्याला गुड बॅक्टेरियाज मिळतात. बरं, आता ह्या गुड बॅक्टेरियाज आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी जे असतात त्यांना अन्नाची पण गरज असते, त्याला प्रीबायोटिक म्हणतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये गुड बॅक्टेरिया पोचल्यावरती ते वाढण्यासाठी, ते मल्टिप्लाय होण्यासाठी अन्नाची जी गरज असते ते आहेत प्रीबायोटिक्स. आता हे प्रीबायोटिक ची उदाहरणं कुठली कुठली आहेत ते बघूया. केळी, कांदा, सफरचंद, लसूण, वेगवेगळ्या डाळी, बार्ली किंवा बार्ली वॉटर, ओट्स, जवस याच्यासारखे पदार्थ. तूप, मीठ, हिंग आणि भात हे अतिशय चांगलं प्रीबायोटिक समजलं जातं. तसंच वेगवेगळ्या प्रकारची भरीत जी आपण बनवतो त्यातल्या त्यात लाल भोपळ्याचं भरीत किंवा दुधी भोपळ्याचं भरीत हे खूप छान प्रीबायोटिक अन्न म्हणून समजलं जातं. तर हे अन्न पदार्थ आपण खातो पण हे खाल्ल्यावरती ते सगळी जी प्रोसेस आहे गुड बॅक्टेरियाज वाढायची, मल्टिप्लाय होण्याची, ते करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं किंवा काही गोष्टी आवर्जून करणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला चांगली झोप घ्यायला पाहिजे, तुम्हाला ॲक्टिव्ह राहायला पाहिजे, एक्सरसाइज करायला पाहिजे आणि चौरस आहार घ्यायला पाहिजे आणि ताणतणावापासनं दूर राहायचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी तुम्ही योगा किंवा मेडिटेशन करू शकता. तर अशा प्रकारे मी तुम्हाला खूप अवघड विषय खूप सोप्पा करून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला आता हे सगळं समजलंच असेल आणि तरी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा. आणि हे व्हिडिओज बनवण्यासाठी मी खूप मेहनत करते म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं हे तुमच्यासाठी फ्री आहे पण माझ्यासाठी ते छोटंसं रिवॉर्ड आहे. तर जरूर सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओज घेऊन भेटूया पुढच्या भागात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, तुमच्या कुटुंबाबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांनाही ह्याचा जरूर फायदा होईल. थँक्यू.